राज्यातल्या जनतेला वाटतंय की रक्षा खडसे या नुकत्याच राजकारणात आलेल्या आहेत, नवख्या आहेत, पण असं नाही आहे. तर उच्च शिक्षित रक्षा खडसे या BSc असो किंवा MSc असो, हे सगळं शिक्षण घेत असतानाच त्यांनी राजकारणामध्ये 2010 सक्रियता दाखवली आहे. सरपंचपद, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेच्या महिला क्रीडा आरोग्य विभागाच्या सभापती, ही सगळी पदं भूषवणाऱ्या रक्षा खडसे या गेल्या 4 सक्रिय राजकारणात आहेत. त्यामुळेच त्यांना नवख्या म्हणणार तरी कसं हा प्रश्न आहे. त्याच रक्षा खडसे आपल्यावर आहेत. रक्षा, एक सुशिक्षित उमेदवार तुम्ही आहात. या लोकसभेसाठी जे जितके उमेदवार सगळे आहेत त्या सगळ्यांमध्ये तरुण उमेदवारसुद्धा तुम्ही आहात. कशासाठी तुम्ही उमेदवारी आहे तुमची? मला असं वाटतं जी मला उमेदवारी मिळालेली आहे ते माझ्या कामांमुळे मला मिळालेली आहे. जरी लोकांचं असं म्हणणं आहे की नाथाभाऊंचे सून आहे, घराने शाही आहे, पण कुठेतरी नाथाभाऊंनी आजपर्यंत असं कधी केलेलं नाही आहे. त्यांचं काम आधी आणि पक्षांनी पण आधी काम बघितलेलं आहे. काम बघितल्यानंतरच मला ही उमेदवारी दिली गेलेली आहे. आणि मी गेल्या 4 ही माझी तिसरी निवडणूक राहील. 5 माझी तिसरी निवडणूक आहे. आणि सरपंच असताना मी बरेचसे कामं केलेली आणि सरपंच असताना नाथाभाऊंच्या माध्यमातून तिथे आमच्या गावात बरेचसे कामं झालेली होती. पण मी माझ्या कामाची सुरुवात केली जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून, की मला वाटत होतं की खरंच देशाचा विकास जर करायचा असेल तर आपण शाळेपासून सुरुवात केली पाहिजे. आणि तिथे मी म्हणजे मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामधली आमची कोथळीची शाळेची पहिली शाळा असेल जिथे सेमी इंग्लिश जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये चालू झाली. महत्त्वाचा मुद्दा म्हणला रक्षा, पण 2 की महिलांसाठी काम करणं, महिलांनी पुढे येणं, महिलांसाठी पुढाकार घेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कितपत लक्ष देणार? आता मी म्हणजे आता खरं सांगायचं म्हटलं तर आता मी जी माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याच्यामुळे आज मी बाहेर पडते. आज महिलांच्या बऱ्याचशा समस्या आहेत त्या आज मला कळत आहे की एक महिलाला किती त्रास सहन करावा लागतो. आणि बरेचसे उदाहरण असे असतं की म्हणजे बाळ त्यांचं 1-1, 2-2 महिन्याचं असतं तेव्हा त्यांची आई नसते किंवा त्यांचे वडील नसतात. तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातून मी जास्तीत जास्त त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि भरपूर एक आणि सगळ्यात मेन मुद्दा आहे तो महिलांना कुठेतरी एक रोजगार मिळाला पाहिजे. कारण की आज आपण बघतो की एका माणसावर घर चालू शकत नाही. आज जर तुम्हाला सगळ्या गोष्टी एका चांगल्या फॅमिलीला द्यायच्या असतील, कारण की मुलांचं शिक्षण असतं, आपले सासूसासरे घरी असतं, एक चांगली फॅमिली जर तुम्हाला खरंच एक महिला जी कुटुंब चांगली चालवते तीच खऱ्या अर्थानं देशसुद्धा चालवू शकते हा ठाम विश्वास तुमच्या बोलण्यात जाणवतोय. रक्षा, जैन विरुद्ध खडसे ही निवडणूक 2 पुन्हा पुनरावृत्ती होते. एकदा विधान परिषद होती, आता लोकसभा आहे. कुठेतरी वेदनेची किनार जाणवते, कुठेतरी एक जिंकायची एक उर्मी जाणवते, काय सांगाल? ती भावना माझ्या मनात तर आहेच, पण माझ्यासोबत सर्व सामान्य नागरिकांच्या मनात पण तीच आहे की जे 3 निवडणूक झाली होती विधान परिषदच्या याची, आणि जे मनीष जैने जे पैशाच्या बळावर ही निवडणूक जिंकली होती, आज त्यांना ही दाखवायची वेळ आलेली आहे की सामान्य लोकांची ताकद काय असते. आणि ती आधीपासून नाथाभाऊंच्या मागे आहे, आमच्या मागे पण आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की इथे आम्ही जास्तीत जास्त मतांनी विजय होऊ आणि त्यांचा जो मागचा आमचा हिशोब आहे तो इथं बरोबर होईल. हिशोब चुकता करायचा आहे, ठाम मत आहे. रक्षा खडसे यांनी घेतलेले निर्णय अत्यंत ठाम आहेत, आपल्या भूमिकेसुद्धा मजबूत आहेत. 4 सक्रिय राजकारणात आहेत. एवढंच नाही तर एकनाथ खडसे यांच्या 30 राजकीय वारसा असलेल्या कुटुंबाची सून म्हणूनही लोकांपुढे जात आहे. पण कुठेतरी पतीचा झालेला पराभव, मनीष जैन यांनी केलेला पराभव हा जिव्हारी लागलेला दिसतोय. वेदनेची किनार दिसते त्यांच्या या उमेदवारीला. कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावात दिसतात ती रसवंती. सोन्याचा जमजा तोंडात घेऊन जन्माला आलेला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा मनीष जैन आता याच गावात आलेला आहे मतदारांना भेटण्यासाठी. या रसवंतीवर आल्याशिवाय या गावात त्याला जाताच येणार नाही. याच रसवंतीवर मनीष जैनशी सुद्धा आपण बोलूया. देशात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन करणारा प्रदेश म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. आणखी जळगाव जिल्ह्याचा रावेर मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारा म्हणून ओळखला जातो. पण आवर्षण असलेल्या गारपीटग्रस्त या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याही होत आहे आणि याच भागातली निवडणूकसुद्धा अत्यंत जोरात गाजते. उन्हानं लाही लाही झालेल्या या प्रदेशामध्ये आपण बघतोय की उसाचा रस पिणं किंवा रसवंती पिणं, पाणी पिणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच ठिकाणी नाक्यानाक्यावरसुद्धा आपण बघतोय की अनेक उमेदवार प्रचार करत आहे. मनीष जैन हे या ठिकाणी एक उमेदवार आपल्याला दिसत आहेत. मनीष भाऊ नमस्कार. नमस्कार. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला एक व्यक्ती म्हणून तुम्हाला ओळखलं होतं, तुम्हाला बघितलं होतं, तुमच्याबद्दल अशी माहिती आहे. आणि आज तुम्ही असेच सर्वसामान्यामध्ये असतात. खरोखर सर्वसामान्यावर निवडणुकीसाठी आलात का? बस करा आता प्रशांत भाई, जरा बस करा. तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर रस घ्या आता. आप्पा जरा रस द्या, सध्या आमच्या बरोबर यांनाही रस द्या. प्रशांत भाई आता हे निवडणूक नाही, मी याच मातीमध्ये जन्मलेलो आहे, याच मातीमध्ये लहानचं मोठा झालेलो आहे. लहानपणापासून लगोऱ्या, गोट्या, लपंडाव,
चोर पुलीस खेळत खेळतच मोठं झालेलो आहे आम्ही. या गल्लीबोळामध्येच आम्ही मोठे झालेलो आहे. तर एक फक्त हे बोलणं जाईल लोकांचं चुकीचं की सोन्याचा चमचा सोन्याचा चमचा आहो ठीक, सोन्याचा चमचा झाला तर काही पाप आहे का? पण मी सामान्य आहे ना, मी मनुष्य आहे, मलाही माझंही जीवन आहे. घ्या रस घ्या अप्पा, धन्यवाद. हे जे लोक अप्रचार करतात या प्रचाराला कुठेतरी एक फुल स्टॉप पाहिजे. मी शेवटी एक माणूस आहे, मलाही एक जीवण्याची एक संधी पाहिजे. मी लोकांसाठी काम करतो, मी लोकांसाठी नॉर्मल आहे, सामान्य आहे, हे थोडा समजून घ्या आता. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या प्रकारे तुम्ही काम करतात की तुम्ही सर्वसामान्य आहात असं सांगतात, तर जे सर्वसामान्य जे प्रश्न आहे या सगळ्या मतदारसंघातले असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, या सगळ्यांशी तुमची नाळ जुळली आहे असं तुम्ही सांगाल? प्रशांत भाई, मी शेतकऱ्यांसाठी काय करतो हे शेतकरीच बोलतील. मागच्या 3 वर्षापासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे. मी शेतकऱ्यांसाठी काय केलं? मी शेतकऱ्यांसाठी इथे मोठी एक प्रदर्शनी भरवली. नवीन टेक्निकने शेतकऱ्यांनी काप करायला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय असला पाहिजे. शेतकऱ्यांना, जळगाव जिल्ह्याचे शेतकऱ्यांना आनंद देरी गुजरात इथे प्रथमतः मी घेऊन गेलो दाखवण्यासाठी, शिकवण्यासाठी की पूरक धंदा असला तर तुमचे 2 पैसे तुमच्या घरी शिल्लक राहतील, ॲडिशनल इन्कम होईल तुमची. त्याचप्रमाणे परत शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढलं पाहिजे या भागामध्ये, तर शेतकऱ्यांना नागपूरला घेऊन गेलो. तुम्ही हे सगळं शेतकऱ्यांसाठी जरी ज्यावेळी करत असता त्यावेळेस 2 महत्त्वाच्या गोष्टी की केळी हे प्रमुख पीक या ठिकाणचं आहे, त्याला अजूनही सरकार दप्तरी फळ म्हणून मान्यता मिळाली नाही आहे. ती जर का मान्यता मिळाली तर गेल्या 20 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना किंवा केळी उत्पादक शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल 100%. मला आपल्या स्वतःवर विश्वास आहे, माझ्या पक्षावर विश्वास आहे, माझ्या पक्ष नेत्यांवर विश्वास आहे की हा प्रश्न जर मी हाती घेणार तर मी याचा पाठपुरावा करणार. आणि प्रामुख्याने आमच्या भागामध्ये केळी हा शेतकऱ्यांचं जीवन आहे. त्याचप्रमाणे केळींचा जो विषय चाललेला आहे त्याचप्रमाणे कापूससुद्धा आज मोठ्या प्रमाणात आमच्या या भागामध्ये लावला जातो. कापसावर आज पूर्ण भारतात सर्वात नंबर 1 कापूस पिकवणारा हा आमचा जिल्हा आहे. हा आमच्या काळी आयतीचे माईचे आमचे शेवेकरी कापूस आणि केळी याच्यावरच जास्त निर्भर आहे. बरोबर आहे, तुम्ही सांगतात ते म्हणणं बरोबर आहे, पण यातले महत्त्वाच्या 2 मुद्द्यांकडे सुद्धा दुर्लक्ष होतं की निसर्गाची अवकृपा, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे इथला शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्यांचं लोण जे विदर्भात होतं आत्तापर्यंत ते आता जळगाव जिल्ह्याकडेही झपाट्याने वळलं आहे. उत्तर महाराष्ट्रसुद्धा अत्यंत विदारक परिस्थिती आहे. आत्तापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये 12 ते 14 आत्महत्या झालेल्या आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही झालं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत? 100% झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं हे जे आत्महत्या चाललं आहे, मला दुःख होतं, प्रत्येकाला दुःख होणार. आत्महत्या हे केलीच नाही पाहिजे. आपण, मी त्यांना विनंती करेल की आपण थोडा धीर धरा. या शासनाने तुम्हाला पैशाचं अनुदान त्यांनी जाहीर केलं आहे, चीफ इलेक्शन कमिशनरने त्याला मान्यता दिली आहे निवडणूक आयोगांनी, आणि हे पैसे त्यांच्या खिशात पडत आहे. लोकांकडे तहसीलमध्ये पैसे येऊन गेलेले आहे, पंचनामे होऊन गेलेले बहुतांशा लोकांचे, तहसीलमध्ये पैसे येऊन गेलेले आहेत, दिवंडी गावागावामध्ये फिरते आहे, लोकांच्या याद्या झाल्या आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये, त्यांच्या हातामध्ये पैसे पडतील. मी विनंती करेल तुमच्यामार्फत माझ्या शेतकरी बांधवांना की कृपया करून ही स्टेप तुम्ही उचलू नका. ही स्टेप जी आहे ही स्टेप फार चुकीची आहे. आणि पैशाशिवाय आपण आहे ना, आपली सरकार बसली, आपल्याला वीज बिल माफ केलं आहे, आपल्याला त्यांनी आपलं जे तुमचं जे व्याज आहे, व्याज शेतकऱ्याला जगणं सुसह्य व्हावं याकरता म्हणून जे करणं आवश्यक आहे ते सरकार करतच आहे. मनीषजी, परत एकदा त्याच मुद्द्याकडे येतो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मा आलेला, म्हणूनच तुमची ओळख आहे, तुमचा परिचय आहे, सगळीकडे पोचतात. विधान परिषद सदस्य म्हणून तुम्ही अनेक प्रश्न जरी उठवले तरीही तुमची ओळख काही पुसली जात नाही हो. राजकारणामध्ये तुमचं घराणं इतकं अनेक वर्षांपासून सक्रिय असून सुद्धा पुसली जात नाही आहे. का ही तुमची खरी ओळख आहे का हा असा तुमच्याबद्दल प्रचार केला जातो, काय सांगाल? हा माझ्याबद्दलचा एक प्रचार आहे. अहो, आम्ही शेतकरी आहे. या मातीमध्ये आम्ही जन्म घेतलेलं आहे. या शेतकऱ्यांची वेदना किंवा या शेतकऱ्यांची पूर्ण दिशा काय आहे हे मलाही समजतं. मी मोठ्या घरात जन्म घेतलं हा काही पाप नाही आहे, पण मी मोठ्या घरात जन्म घेऊन संस्कार शिकलेलो आहे. संस्कार आहे, माझ्याकडे परंपरा आहे, माझ्याकडे अभ्यास झालेला आहे. मी देश विदेशमध्ये फिरून या आमच्या काली मातीचे आई सेवेकरी जे आहेत त्यांच्यासाठी कसं भलं होईल, त्यांच्यासाठी 2 रुपये कसे वाचतील त्याच्याकडे माझा पूर्ण लक्ष असतो. आमदार असूनही मी केळी प्रश्न हे हाती धरलं होतं. महाराष्ट्र शासनाकडे प्रत्येक माझ्या प्रत्येक भाषणामध्ये केळीचा उल्लेख मी केलेला आहे बहुतांशदार, की केळीला फलचा दर्जा दिलं पाहिजे. आपण म्हणतो इंग्रजीमध्ये शिकवतो आपल्याला शाळेमध्ये, ए फॉर ॲपल, बी फॉर बनाना, फ्रुट्समध्ये सी फॉर तुमचं कॅटपिल, म्हणजे तुमचं म्हणजे ए बी सी डी
आपण हे जेव्हा फलाचे नाव घेतो, बी फॉर बनाना आपण शिकवतो, बनाना इज अ फ्रूट, इंटरनेटवर गुगलवर जाऊन बघा, पुस्तकं काढा, बनाना हा फ्रूट आहे. तरी शासन, ही सरकार त्याला फलाचा मान्यता दर्जा देत नाही. हे कुठेतरी कोणीतरी याच्यामध्ये अपयश होतं आहे. कोणाचं तरी अभ्यास पूर्ण किंवा त्यांना समजून सांगणं. म्हणूनच या मातीशी जी नाळ तुमची जुळलेली आहे ती नाळ तुम्हाला जपायची आहे. निवडणूक म्हटलं की प्रत्येक उमेदवार, प्रत्येक राजकीय पक्ष राजकारणी सर्वसामान्यांकडे जातो, पण आज आपण बघतोय की या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या बैठका करत असतात, गावकुसात फिरणारा चेहरा म्हणून मनीष जैन आज लोकांपुढे जातोय. सोन्याचा चमचा, तोंडात घेऊन जन्माला आलेला उमेदवार अशी ज्याची ओळख आहे, त्याचंही हे रूप आपण बघतोय. रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत इथल्या वाढत्या कडक उन्हाळ्याबरोबर गरम होत चालली, एवढं निश्चित.